महाराष्ट्रामधून महिला आलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी वेदना होत आहेत आणि आम्हाला जोपर्यंत किमान वेतन आणि नियमित सेवेत करणार नाही सरकार, तोपर्यंत आम्ही मोर्चा घेऊन इथे बसणार आहोत. अरे 1966 पासून काम करत असताना आज फक्त आम्हाला 100 रुपये रोज मिळत आहे, तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही. आम्ही नेहमी मोर्चे करतो, फक्त आम्हाला त्यावेळेस आंदोलन देतात. नवीन सरकार आले, आम्हाला असं म्हणजे वाटत होतं का आमचं काहीतरी करणार हे सरकार, करणार. मुंबईमध्ये आंदोलन केला त्यावेळेससुद्धा आम्हाला खोटे आश्वासन मिळाले, परंतु आजपर्यंत आम्हाला आमची एकही मागणी पूर्ण झालेली नाही आहे. आणि महाराष्ट्रातून सिंधुदुर्गापासून तर गोंदियापर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या माझ्या भगिनी 4827 महिला आज उपस्थित आहेत इथे. जोपर्यंत आमची मागणी करणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार. एकंदरीत मुख्य मागण्या काय आहेत? माझ्या मुख्य मागण्या किमान वेतन द्यावं आणि आम्हाला नियमित सेवेत करावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. जे मागणी आमची होत नाही तोपर्यंत सरकारने नियोजन करावं, आमच्या मागणीचा विचार करावं, आमची मागणी मान्य करूनच आम्हाला चर्चेला बोलावं, आम्ही जायला तयार आहोत. तोपर्यंत आम्ही इथे बसलेले आहोत. आम्ही खोट्या आश्वासनावर आता उठणार नाही. शासन दरबाराकडनं आपल्याला काही विचारपूस झाली का आतापर्यंत? आतापर्यंत विचारपूस झालेली नाही. 4 दिवस आम्ही झाले बसलो धरणे आंदोलनावर आणि आज मोर्चाचा 4था दिवस आहे. कोणी आम्हाला विचारलं नाही आणि कोणी काही बोलावलं नाही. माझं नाव मंगला मेश्राम, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ.